यांनी असं घेरलंय, आरक्षणाची मागणी 14 महिन्यापासून एकही मागणी मान्य केली नाही. फक्त सांगताना सांगितलं, विरोधात असणारे म्हणायचे. एक 5 मिनिटं ऐका, आता महत्वाच्या मुद्द्याला हात घालतो. आवाज तर येत असेल ना तुम्हाला? हा मग आवाज येतोय. उभा राहिलेल्याला राहू द्या. उभा राहायचे दिवस त्यांचे जवळच आलेत. ती उभा नाही म्हणलं मी, लयच खुश होते तो पटको. काही करायची वेळ येऊ शकते तसं काय नाही. मी काय सांगितलंय तुम्हाला, कलंक लागू द्यायचा नाही. समाज आणि समाजाचे लेकर उच्च समजायचे. वेळेवर काही ठरवलं तरी त्याच भूमिकेत चालायचं. पण शान, शक्ती आणि बळ हे मात्र समाजाचंच वाढवायचं, सोडायचं नाही. होऊ दे काय व्हायचं ते. मग 14 महिने झाले या राज्यात गोरगरिबांच्या लेकरासाठी उठाव. कायद्यानं जे सांगितलं त्याच पद्धतीनं सांगताना सांगितलं, तुम्ही आमच्यात येऊ नका, तुम्ही आल्यामुळे धक्का लागतोय, तुम्ही आमच्या ताटात खाऊ नका, आमच्या ताटात येऊ नका. तुम्ही आमच्या ताटात आल्यामुळं आमचं संपत आहे. तुम्ही आमच्यात मागणी करू नका. आधीच भरपूर आहेत, तुम्ही ह्या आरक्षणात येऊ नका. आधी 400 साडेचारशे जाती आहेत आणि त्याच्यात तुम्ही पण येताय, येऊ नका. आमचं कमी होतंय. आता मला याचं उत्तर पाहिजे. मला आणि माझ्या इथं जमलेल्या करोडो समाजाला शब्द पाहिजे आणि उत्तरही पाहिजे. तुम्ही काल परवा मोठाल्या 17 जाती आरक्षणात घातल्यात, आता तुम्हाला धक्का लागला नाही का? धक्का लागतो म्हणणारा कुठंय? धक्का लागतो म्हणलेला कुठंय? आमच्यात येऊ नको म्हणणारा कुठंय? अरे हा काय दोष? इतका द्वेष मराठ्यांचा का? या राज्यातल्या गोरगरीब ओबीसीचा इतका द्वेष का? तुम्हीच म्हणलात गोरगरीब ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही, कारण याच्यात भरपूर आहेत, तुम्ही येऊ नका. आता त्या 17 जाती घालताना गोरगरीब ओबीसीचा तुम्ही विचार का केला नाही? बोलतोय ना सगळ्या जाती धर्माचं, मानतेत ना आम्ही, आमच्यावर हे संस्कार आहेत. याचा दुसरा प्रश्न, ज्यावेळेस आम्ही आरक्षण मागितलं त्यावेळेस एक जण म्हणला चॅनल वरती बसून, त्यांनी सांगितलं तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असलं तर विरोधी कोण म्हणजे महाविकास आघाडीकडून लिहून घ्या, तरच तुम्हाला आरक्षण देतो. आता मला उत्तर पाहिजे. तुम्ही 17 जाती घातल्या, तुम्ही महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का? मराठ्यांना, गोरगरीब ओबीसींना, मुस्लिम दलितांना, या शेतकऱ्यांना न्याय देताना एक न्याय द्यायचा आणि दुसऱ्यांना वेगळा न्याय. कारण या गडावरून बोललं तर सगळं जाती धर्माचंच बोललं जाणार. इथं जातीचा आणि राजकारणाचा शब्दही उच्चारला जाणार नाही. त्या शब्दावरती मी ठाम आहे. शेतकऱ्यांना आणि या 18 पगड जातीच्या लोकांना न्याय देताना वेगळा न्याय. तुमचे डोळे उघडलेत का? पण तुम्हाला काय बोललं?